त्या ठिकाणी प्रश्न पहिला आहे भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक एक तामिळनाडू राज्य ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक दुसरा चेरापुंजी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे चेरापुंजी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी औषध एक मेघालय राज्य या ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक तिसरा चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोल्हापूर या ठिकाणी योगज्ञान होईल प्रश्न क्रमांक चौथा वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजला जातो वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजला जातो राठिकाणी अवशन क्रमांक दोन नॉट्स या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पाचवा लोकमान टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होते लोकमान टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये होते या ठिकाणी अवश्य क्रमांक एक इंग्रजी भाषा या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वा फ्रंटियर गांधी खालीलपैकी कोणाला ओळख फ्रंटियर गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार बेटे जिंकून त्यांना खालीलपैकी कोणती नावे दिली होती आझाद हिंद सेनेने अंदमान व निकोबार बेटे जिंकून त्यांना खालीलपैकी कोणते नावे दिली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन शहीद आणि स्वराज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक नववा होम रूल लीग ची स्थापना खालीलपैकी कोठे केली होती होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती अवश्य क्रमांक दोन आड्यार या ठिकाणी सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती सत्यशोधक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती राजकारणी अवश्य क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य सर होईल विश्व क्रमांक अकरावा पळसाला पाने खालीलपैकी किती असतात पळसाला पाने आपल्या ठिकाणी मन पूर्ण करायचे आहे पळसाला पाणी तीन या ठिकाणी जोडी ओळखायची आहे माणसाचे लेकरू हरणाचे करडू घोड्याचे शिंगरू शेळीचे खोकरू आपल्या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायची आहे राठिकाणी औषध क्रमांक दोन हरणाचे करडू या ठिकाणी अयोग्य जोडी होईल प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी आपला शुद्ध शब्द ओळखायचा आहे खालील शब्दापैकी आपल्या ठिकाणी शुद्ध शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी शुद्ध शब्द औषध क्रमांक तीन गांभीर्य या ठिकाणी योग ज्ञानसेर होईल प्रश्न क्रमांक चौदावा शब्दाच्या एकूण किती जाती आहेत शब्दाच्या एकूण किती जाती आहेत या ठिकाणी औषध क्रमांक दोन शब्दाच्या एकूण आठ जाती या ठिकाणी योग ज्ञानशीर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा पुढील पैकी आपला चुकीची जोडी ओळखायची आहे त्या ठिकाणी अशोक क्रमांक तीन या ठिकाणी चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक सोळावा शब्दाच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो तो जोड शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात शब्दाच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात त्या ठिकाणी अंश क्रमांक तीन सामासिक शब्द या ठिकाणी योग्य आन्सर होईल त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकेवीस दाल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दाल हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी अंश क्रमांक एक जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दोनशे पन्नास या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता असतो सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे राठीकारणी ऑप्शन क्रमांक दोन गुरुग्रह या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंचवीस चले जाव चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती चलेजाव जाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सन एकोणीसशे बेचाळीस या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस काँग्रेसमध्ये फूट खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये पडली होती काँग्रेसमध्ये फूट खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये पडली होती या ठिकाणी ठिकाणी सूरत अधिवेशन सन प्रश्न क्रमांक सत्तावीस मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फडकवला होता मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज खालीलपैकी कोणत्या ठिकाणी फडकवला होता तर या ठिकाणी ऑशू दोन स्टुटगॉर्ड जर्मनी या ठिकाणी योग्यांस रोईल तो क्रमांक एकोणतीस पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते तर या ठिकाणी ऑशू दोन दर पंधरा दिवसाला या ठिकाणी योग्यांस रोईल प्रश्न क्रमांक तीस कोणाच्या पिल्ला बछडा असे म्हणतात खालीलपैकी कोणाच्या पिल्लाला बछडा असे म्हणतात राठीकरणी अशुक्रमांक तीन वाघाचा बछडा या ठिकाणी योग ग्यान सेरोईल विश्वक्रमांक एकतीस खालीलपैकी कोणाच्या पिल्लाला शावक असे म्हणतात खालीलपैकी कोणाच्या पिल्लाला शावक असे म्हणतात राठिकाणी अशुक्रमांक दोन हारिण या ठिकाणी ययो ग्यान सिरोईन विश्वक्रमांक बत्तीस काय सुंदर देखावा आहे हा आपल्यामध्ये नाम ओळखायचं आहे काय सुंदर देखावा आहे हा या वाक्यातलं आपला नाम ओळखायचं आहे तर या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन देखावा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक तेतीस जया अंगी मोठे पण तया यातना कठीण या ओळीमध्ये आपण आधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखायची आहे जया अंगी मोठे पण तया यातना कठीण या, या ओळीमधील आपल्या आधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे तर आधोरेखित शब्द या ठिकाणी तया आहे आपल्या तया या शब्दाची जात ओळखायची आहे राठिकाण ठिकाणी अशुभ क्रमांक दोन सर्वनाम या ठिकाणी पुढील शब्दापैकी आपला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे पुढील शब्दापैकी आपला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे राज ठिकाणी आणि क्रमांक आधुनिक या ठिकाणी अशुद्ध शब्द असेल प्रश्न क्रमांक पस्तीस पुढील वाक्यप्रचार आपला पूर्ण करायचा आहे पुढील आपला वाक्यप्रचार पूर्ण करायचा आहे हाडाचे टिंब करणे म्हणजेच आपल्या ठिकाणी पूर्ण वाक्य प्रचार करायचा आहे हाडाचे कोणाचा जन्मदिवस हा सदभावना दिवस म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो राठीगाणी ऑप्शन क्रमांक एक राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पासष्ट एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे एन हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जपान देश या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक सहासष्ट जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार जिनेवा या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक भारताचे सर्व संरक्षण सेना दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात भारताच्या संरक्षण दलाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राष्ट्रपती हे या ठिकाणी योग्या सिरोल प्रश्न क्रमांक अडुस राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उपराष्ट्रपती या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक एकोणसत्तर ग्रामपंचायत सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो ग्रामपंचायत सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम पाहतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ग्रामसेवक या ठिकाणी योग्य सिर होईल प्रश्न क्रमांक सत्तर प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या एकूण किती सभा बोलावणे बंधनकारक आहे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये ग्रामसभेच्या एकूण किती सभा भरवणे हे बंधनकारक असते ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकूण चार सभा भरवणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चौऱ्याऐंशी रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले रास्त गोफ्तार या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते राठीगाणी ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दादाभाई नेहरूजी या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ॲलन ह्यूम या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक शहाऐंशी चौदा तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केलं चौदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला होता राठीगाणी औषध क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्यासिर होईल प्रश्न क्रमांक सत्याऐंशी निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात राठीगाणी औषध क्रमांक राष्ट्रपती या ठिकाणी योग्यासिर होईल प्रश्न क्रमांक ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता या ठिकाणी सन शहाऐंशी या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक त्र्याण्णव बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ठिकाणी औषध क्रमांक दोन जीवनसत्व ब या ठिकाणी क्रमांक इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयामध्ये निर्माण होते इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी अवयामध्ये निर्माण होते ठिकाणी औषध क्रमांक एक स्वादुपिंड या ठिकाणी यो प्रश्न क्रमांक शहाण्णव हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशुभ क्रमांक तीन गडचिरोली जिल्ह्या ठिकाणी इहो गॅन सर होईल कळसूबाई क्रमांक सत्त्याण्णव हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कळसूबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी अशुभ क्रमांक एक अहमदनगर या ठिकाणी इहो गॅन प्रश्न क्रमांक अठ्याण्णव महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे या ठिकाणी क्रमांक तीन पुणे शहर या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक नव्याण्णव इंद्रावती ही नदी महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे इंद्रावती ही नदी महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड राज्य या ठिकाणी प्रश्न क्रमांक शंभर महाराष्ट्र पोलिसाचे खालीलपैकी कोणते दल हे नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहे महाराष्ट्र पोलिसांचे खालीलपैकी कोणते दल हे नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी बनवलेले आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सी सिक्स्टी या ठिकाणी प्रश्न पहिला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सातवा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य रोईल प्रश्न क्रमांक दुसरा पर्वतीय प्रदेश खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते पर्वतीय प्रदेश खालीलपैकी कोणती मृदा म्हणून ओळखली जाते या ठिकाणी अपरिपक्व मृदा या ठिकाणी योग्य सुरु होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक दोन अहमदनगर जिल्हा ठिकाणी योग्यांसर होईल प्रश्न क्रमांक चौथा मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन अमरावती या ठिकाणी योग्यांस होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते खालीलपैकी कोणते लाकूड हे प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सागाचे लाकूड या ठिकाणी प्रश्न क्रमांक सवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोयना ही नदी कृष्णा नदीस येऊन मिळते या ठिकाणी औषध क्रमांक तीन कराड या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणता मासा हा खादळ असून लहान मासे व कोळंबी खाऊन जगतो खालीलपैकी कोणता मासा हा खादळ असून तो लहान मासे कोळंबी खाऊन जगतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बोंबिल मासा या ठिकाणी योग्यांसर होईल ऑप्शन क्रमांक चौथा भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते भारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते तर भारतामध्ये दर पाच वर्षांनी पशुगणना ही केली जाते प्रश्न क्रमांक पाचवा शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख मुख प्रमुख उपनद्या ऑप्शन क्रमांक चार सिंधु नदी या योग्य आंसर हो क्रमांक सवा खालील पैकी को राज्य है तंबाकू या उत्पादना मध्य अग्रेसर राज्य है खालील पैकी को राज्य है तंबाकू या उत्पादना मध्य अग्रेसर राज्य है ऑप्शन क्रमांक एक आंध्र प्रदेश राज्य योग्य आंसर हो प्रश्न क्रमांक सातवा सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा आहे सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा मार्ग आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तेरा क्रमांक या ठिकाणी योग प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखास्रू असे म्हणतात ठिकाणी क्रमांक एक कोसी नदी या ठिकाणी प्रश्न क्रमांक नववा लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते या ठिकाणी औषध क्रमांक तीन जांभी मृदा या ठिकाणी प्रश्न क्रमांक दहावा अभया अरण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे अभय अरण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे जम्मू काश्मीर या राज्यामधला सलाल हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चिनाब नदी या ठिकाणी यो गॅन्स होईल प्रश्न क्रमांक बारावा भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं आहे भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन झारखंड राज्य या ठिकाणी गॅस तिसरा महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती किमी आहे या ठिकाणी औषध क्रमांक चार आठशे किमी या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मितीचे केंद्र नाही या ठिकाणी ऑशन क्रमांक तीन अंबरनाथ या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे खालीलपैकी कोणती नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे या ठिकाणी ऑशन क्रमांक एक पैनगंगा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक सव्वा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कशाचं स्थान आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचं स्थान आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन वाई या ठिकाणी खालीलपैकी भाताची संकरी जात खालीलपैकी कोणती नाही भाताची संकरी जात खालीलपैकी कोणती नाही या ठिकाणी ऑश क्रमांक चार हिरा मोती जात ही भाताची संकरीत जात नाही महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती ही प्रामुख्याने सर्वात जास्त विखुरलेली आहे महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती ही मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेली आढळते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक काळी मृदा या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक नव्वा खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे खालीलपैकी कोणत्या सरोवराची ही उल्कापातामधून झालेली आहे या ठिकाणी सरोवर या ठिकाणी अकरावा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो या ठिकाणी ऑश क्रमांक तीन अंबोली या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही या ठिकाणी क्रमांक कोयना नदी या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक तेरावा भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची भूशिमाही लाभलेली आहे भारताला एकूण किती किलोमीटर लांबीची एकूण भूशिमाही लाभलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंधरा हजार दोनशे किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा रेगुर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते रेगुर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक दख्खनचा पठारी प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बागा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात महाराष्ट्रामध्ये नारळाच्या प्रामुख्याने बागा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात या ठिकाणी ऑश दोन पश्चिम भाग या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक दहा वा महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशाने झालेली आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे या ठिकाणी उद्रेक या ठिकाणी योग रोईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन दोन चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्स रोईल